मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया, सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया। कैसे बताऊं भलाई तेरी कैसे गिनाऊं, मेरे जीने का मकसद तू, तेरे पीछे चल के दिखाऊं। तू ही सब हर दिन हर पल, तुझ में शुरू मैं तुझ में सफल, मेरे हाथ में तेरा हाथ हो, अंधकार का कर दू कतल। चुप ना रहूं अब मेरी बारी, फसल तैयार तू मेरी जिम्मेदारी, जान की फिक्र मैं ना करूं, जंग के लिए अब पूरी जिम्मेदारी। जय मेरी क्योंकि तू मेरे साथ, नजर तुझ पे जैसे भी हालात, तू ही गर्व और तुझ पे ईमान, तुझ बिन मेरी क्या औकात। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम, ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम। आता आपण प्रार्थना करूया, गॉड बरोबर बोलूया। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये। ही वेळ आहे प्रार्थनेची। आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया। ओ राखांदले जहेंद्र दे शोहरबो लाबरा दिन लेहे जहारा करा ले ब्रदे जाला री दला बाजो करो दो अंगली दे सहेले ग्रे दे शोहल ब्रबो ला दा 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 दी दला बरा बा 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 बा। ओ रबा, आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे, आम्ही जगभरातील सर्व मुला मुलींसाठी प्रार्थना करत आहोत की त्यांची अंतकरण येशूची सुवार्ता स्वीकारण्यासाठी आणि त्यांचे तारण होण्यासाठी खुले आहेत। हालेलुया,
करा प्रार्थना ओ राबरा बाबा शहीन ले दे आलाखरा तालाबा त्या प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा ओ राबाबा शहे लीदा सहाराबा ओ राबा मान ले दे जे रबो जाला हनले दाखन लीदा जारा दली दराबा जागा दली ले ब्रे बेबे ले ब्रे बेबे ले ब्रे बेबे ले ब्रे बेबे ले ब्रे नान लखन लाला नान लादा शहा हे राबा बाबा बाशे हे आला ब्राबा त्या प्रत्येक मुली मुलांसाठी प्रार्थना करा की त्यांचे हृदय त्यांचे हृदय उघडलेले आहेत प्रभू येशूच्या नावात ओ राबा बाबा ये यादी याला बराबा याला येशूची तारण ग्रहण करण्यासाठी त्यांचे हृदय उघडलेले आहेत प्रभू येशूच्या नावात ओ लाबा बाबा बाशे हे अन लादा जी दाला बराबा ते तारण स्वीकार करत आहेत प्रभू येशूच्या नावात येशू ती सुवात स्वीकार करत आहेत प्रभू येशूच्या नावात ओ रा बाबा बाबा येले बेबे मासहानले येला खरी दाला बरी दाला बरी नानाशे बुबा जा आला बा साला मा सान लबा इला बा खंडा खंडले बो शो लबो एले बेबे लाबा सान ले दीजे लाबा जान ले दीजे लादा से हे ओ रा बाबा बाशे दाला दी दाला दी दाला दी दाला दी दाला दी दी जांदा दी जांदा दी जांदा दी जांदा दी जांदा दी ला बा 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 सेन ला बा सहा ओ रा बा 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 से हे ओ रा बान ले दे सहा ला दी सहा ले दे सा ले ब्रा बा 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 आ बा 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 दी दाला बारी दाला बारी दाला बारी जग भरातील मुली मुलांसाठी प्रार्थना करा ओ रा बा 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 शहीन लादा प्रत्येक मुलीसाठी प्रार्थना करा प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा ओ रा बा 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 शहीन लादा ई रा बा 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 ज्वाला ब्रा बा से ला बा स्वीकार वाला बो शो अला बरा बरा बदा रा बा येशू ती सुवार्त स्वीकार करण्यासाठी त्यांचे हृदय उघडे आहेत प्रभू येशूच्या नावात ओ रा बा बा शहीन लादा दी जा लांगली दला दा शे ई रा बा बा जेन लादा जी दला जीन लादा सा दला याला बरा दा जी दला बरा आपल्या हात उंचवून प्रार्थना करा आपले डोळे बंद करून प्रार्थना करा ओ आपलं लक्ष प्रार्थना मध्ये टाका प्रभू येशूच्या नावात ओ रा बाबा येले बे बे येले बे लदा शेहिराबा याला बरदान ले दे ज्ञानाला रदान ले दे ज्यादा रदांदा याला दादी दाला बाशे हे ओ रा बाबा शेहिनला अरा बाशे हे क्रबा सहनला येले बे 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 येले ओ रा बाबा शहाले दे जाला दी जाला दी जाला दी जाला दी नन लबा जोल बो जाला बारा बाला बा अल्लाह खान लदन लदा दी जाला दा 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 अल्लाह बराबा शुहून लो दो बो जुहून लखा शहीन ले दी बो धन्यवाद परमेश्वर ता प्रत्येक मुली मुलान साथी तन चरिदे उगड़े आहेत यीशु मसीह तक सुवार्ता तारण स्वीकार करना साथी ते तारण स्वीकार करता है प्रभु यीशु चरणावर धन्यवाद ही प्रार्थना प्रभु येशूच्या नावात आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड बाय बाय हॅलो मित्रांनो कसे आहात आपण सगळे काय तुम्हाला माहिती साइन लँग्वेज शिकल्याने काय होतं मी तुम्हाला सांगते हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता आणि आपण छोटे बेबी बरोबर पण बोलू शकता आहे ना ही चांगली गोष्ट चला तर मग शिकूया आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता साचा पृथ्वी के आप महान ओ प्रभु आप महान प्रभु से भरता के चट्टान गढ़ मेरे आप महान ओ प्रभु आप महान प्र
प्रभु स्वर्गों के राजा पृथ्वी के आत्मा ओ प्रभु आत्मा प्रभु सिद्धता के चट्टान और गढ़ मेरे बाकी
आता ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकते संग्रहाची आणि आपण खूप चांगले चांगले गोष्ट शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आप सबका स्वागत है. ये समय है वास्तविकता संग्रह का. आज दिनांक रविवार 19 तारीख और आज का वचन है, परमेश्वर ने आपको चुन लिया. हालेलुया. वचन लिया गया है इफिसियो इसका पहला अध्याय वचन 4 TLB से कहता है, जैसा उसने हमें जगत की उत्पत्ति से पहले उसमें चुन लिया कि हम उसके निकट प्रेम में पवित्र और निर्दोष हो. हालेलुया. क्या यह जानना महान नहीं कि परमेश्वर ने आपको अपने हाथों से चुना? निश्चित ही उसने यह किया. विश्व को बनाने से पहले वह आपको जानता था और विशेष रूप से आपको चुना. इसलिए आप देखते हैं कि आप एक गलती नहीं हैं, यहाँ पर संयोग से हैं. परमेश्वर ने आपको चुना और यदि उसने आपको चुना तो इसका अर्थ है कि उसने आपके लिए एक महान जीवन को पाने की योजना बनाई जहाँ पर आपकी सारी जरूरतें पूरी हो गई हैं और आप उसके लिए जीवनों को स्पर्श कर रहे हैं और बदल रहे हैं. इसलिए कभी भी अपने आप को नीचा मत देखो क्योंकि आप धूल में एक कण नहीं हैं. परमेश्वर ने आपको महानता के लिए चुना और उठाया है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन अध्ययन कर सकते हैं रोमियो इसका 8वां अध्याय वचन 30. हालेलुया. आप अपने हाथों को उठा सकते हैं, अपने हाथों को बंद कर सकते हैं और मेरे पीछे घोषणाओं को बोल सकते हैं. मैं सर्वशक्तिमान के द्वारा विशेष रूप से चुना गया हूं. शांति, समृद्धि और महानता के उसके उम्मीदवार के रूप में. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. बाय बाय. बसल्या बसल्या बोर झालात का? चला उभी राहूया आणि सगळे मिळून नाचूया. ना कोई भी कर, कुछ ना है
यीशु ने सेता कसु कुचला है यीशु ने सेता कसु स्वागत आहे आणि तुमच्या भोवती जे पण कोणी आहे हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करू शकता. ओला तुमचं स्वागत आहे आणि हा आपला महिना आहे कृपेचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आज पण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे आपल्या विश्वासाचा वापर करा. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं जेव्हा आपण प्रभू येशूला आपला स्वामी म्हणून स्वीकार केलं, परमेश्वराना आम्हा सर्वांना विश्वासाची एक मात्रा दिली आहे. हालेलुया. त्याचाच अर्थ की आमच्या मधल्या प्रत्येकाजवळ काय आहे, विश्वास आहे. परमेश्वराचं कुठलंही मूल असं नाही सांगू शकत की माझ्याजवळ विश्वास नाही आहे. ईश्वराने आम्हा सर्वांना काय दिला आहे, विश्वास दिला आहे. आणि हा विश्वास कसा वाढतो, परमेश्वराचं वचन ऐकण्याद्वारे वाढतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेवढं आपण परमेश्वराच्या वचनावर ध्यान देतो, मनन करतो, ते ऐकतो, आमचा विश्वास काय होत जातो, वाढत जातो. हालेलुया. इथे आपल्याला एक गोष्ट समजणं खूप गरजेची आहे, ती ही आहे, परमेश्वराने आपल्याला विश्वास दिला आहे पण तो विश्वास वापरण्याची जबाबदारी ही आपली आहे. आपल्याला तो विश्वास वापर करायचा आहे. चला आपण वाचूया निर्गम 14:15-16 आणि इथे जर आपण पाहू तर असं घडत होत की जो मोशे होता तो इस्रायलच्या लोकांना घेऊन त्या मुलांना घेऊन मिसर मधून बाहेर आला होता. आणि ते लोक जात होते, ते देश सोडून ते जात होते. तसंच पुढे जात जात जा ते तांबड्या समुद्राच्या दिशेने आले. आणि जेव्हा ते पुढे बघतात तर काय तांबडा समुद्र आहे. आणि त्यांच्या मागे मिसर देशाची सैन्य होती जे त्यांना परत घेऊन जाण्यास त्यांच्या पाठलाग करत होते. सर्व लोक जे होते तिथे तर एकदम त्रासामध्ये पडतात की हे काय झालं, पुढे तांबडा समुद्र आहे आणि मागे मिसर सेना आहे, तर आम्ही काय करायचं, आता तर आमच्या जवळ वाचण्याचा काही मार्गच नाही. तर मग पाहू काय होतं. 13 आपण वाचूया. मोशे लोकांना म्हणाला की भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावायचे नाही. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा दावा करीत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की इथून पुढे चला आणि तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार आणि त्याचे दोन भाग होतील, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. इस्रायल लोक भर समुद्रामधून त्या कोरड्या भूमीवर काय करतील, ते चालत चालत पुढे जातील. आपण पाहतो ना की ते काय झालं की सर्वजण चिंतेमध्ये आहेत. ते मोशेला म्हणतात की आता काय करायचं काय करायचं, आणि मोशे म्हणतो की भिऊ नका कारण परमेश्वर आपल्या सोबत आहे ना. परमेश्वर मोशेला काय म्हणतो की तू का रडत बसलायस, तू का माझा दावा करत आहेस, तू आपली काठी उगा, ती काठी समुद्रावर उगा आणि मग समुद्र काय होईल, दोन भागामध्ये विभागला जाईल. हालेलुया. हा तुम्ही बरोबर ऐकलं, परमेश्वराने सांगितलं की तू काय आपली काठी उचल आणि समुद्रावर उगाड, समुद्र काय होणार, दोन भागामध्ये विभागला जाणार. हालेलुया. आहे ना किती ही अद्भुत गोष्ट, कधीच बघितली नाही आणि कधीच विचार पण करू शकत नाही अशी गोष्ट की हा समुद्र दोन भागामध्ये विभागला जाईल. हालेलुया. जर कोणी हे विचार केलं तर हे अशक्य आहे की समुद्र दोन भागामध्ये विभागलं जाणं. परंतु मोशेने परमेश्वराच्या वचनावर काय केलं, विश्वास केला नाही,
जर परमेश्वराने सांगितलं आहे तर तसंच होणार. त्याने आपल्या विश्वासाचा वापर केला आणि जसं परमेश्वराने सांगितलं त्याने आपली काठी काय केली ते समुद्रावर उगारली. आणि आपण पाहतो की तिथे तो समुद्र दोन भागामध्ये विभागला जातो. कोरडी भूमी दिसू लागते. मग ते इस्रायलची लोक त्या कोरड्या भूमीवरून पुढे चालत राहतात. प्रेज द लॉर्ड. आणि अशा तऱ्हेने ती सर्व लोक दुसऱ्या ठिकाणावर ती पोहोचली जातात. आणि मिस्र मधली जी सेना होती ती त्यांच्या मागे त्यांना पकडायला धावत आली होती. पण जसं इस्रायलची लोक त्या तो समुद्र ओलांडून पलीकडे पोहोचतात समुद्र पुन्हा पूर्ववत आपल्या स्थितीत येतो. मिस्र देशातील सर्व सेना त्या समुद्रामध्ये बुडून मरून जातात. हालेलुया. पण सर्व इस्रायलची लोक सुरक्षित पलीकडे पोहोचली जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघितलं तुम्ही की काय घडतं जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास करतो. हालेलुया. दर दिवशी जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहात वाचत आहात आम्ही अशा प्रकारची अद्भुत गोष्टी वाचतो ऐकतो करायचं काय आहे तर त्यावर विश्वास करा. जसं परमेश्वराने सांगितलं आहे तसंच आहे तसंच होणार. हालेलुया. मोशेने विश्वास ठेवला परमेश्वराच्या वचनावर. तिथे काय घडलं एक महान चमत्कार. जेव्हा आपल्याला कुठे लागतं तेव्हा काय आपण रडत बसतो जेव्हा अभ्यास समजत नाही तेव्हा आपण चिंतेत होतो असं नाही करायचंय. आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये काय करायचं आहे आपल्या विश्वासाला लावायचं आहे विश्वासाचा वापर करायचा आहे. तिथे पण कुठे त्रास आहे कष्ट आहे परमेश्वराचं वचन तिथे बोला आणि काय करा विश्वास करा. हालेलुया. जर अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणा की मी बुद्धिमान आहे क्रिस्त माझी बुद्धी आहे मी बुद्धिमान आहे गोष्टी मला समजायला सोपे आहे माझ्याजवळ बुद्धी आहे मी हुशार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. आणि काय करा तर विश्वास करा जसं तुम्ही म्हणाले आहात तसंच आहे. तुम्ही पाहाल की जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात मला त्या अभ्यास तो समजून येत आहे. हालेलुया. कुठलीही परिस्थिती असू दे परिस्थितीसाठी परमेश्वराच्या वचनाला बोला. जर कोणी आजारी आहे तर बोला की माझ्यामध्ये परमेश्वराचं जीवन आहे माझ्या कणाकणामध्ये परमेश्वराचं जीवन आहे. आजारासाठी माझ्यामध्ये कुठलीच जागा नाही आहे मी स्वास्थ्यामध्ये आहे मी निरोगी आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. विश्वास करा की जसं तुम्ही म्हणाला आहात तसंच ते आहे. आणि तुम्ही विश्वास करा मग तुम्ही पाहाल की जशा प्रकारे मोशेने विश्वास ठेवला चमत्कार झाला एक बदल घडून आला तुमच्या जीवनामध्ये पण हे नक्कीच होणार. परमेश्वराला काय द्या धन्यवाद द्या परमेश्वराला. मला माहितीये की तिथे एक बदल घडून आलेला आहे चमत्कार घडलेला आहे. धन्यवाद धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठलीही परिस्थिती का नाही असू दे जीवनामध्ये असो तुमच्या घरामध्ये असो तुमच्या कुटुंबामध्ये असो स्कूलमध्ये असू दे किंवा तुम्ही राहता त्या भागामध्ये असो तुमच्या विश्वासाद्वारे तिथल्या वस्तूंना काय करू शकता बदलू शकता. जसं मी सांगितलं की परमेश्वराला धन्यवाद द्यायला तुम्ही कधीच विसरू नका. येशूला धन्यवाद द्या की तुम्ही त्या परिस्थितीवर काय मिळवलं आहे विजय मिळवला आहे. हालेलुया. जसं मी सांगितलं की परमेश्वराने आपल्याला विश्वास दिला आहे तो विश्वास वापर करणे पण काय आहे गरजेचं आहे. तो विश्वास वापरण्याची जबाबदारी कोणाची आहे तर आमची आहे. हालेलुया. म्हणा की माझी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनावर आपला विश्वास लावणार तिथे असाधारण अद्भुत महान चमत्कार ना तुम्ही पाहाल. हालेलुया. मला विश्वास आहे की तुम्ही उत्साहित आहात ओळखून की विश्वास काय करू शकतो आहे ना. तर मग जा आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबातील लोकांना पण तुम्ही हे नक्की सांगा विश्वास करणं आणि विश्वासाला लावणं किती गरजेचं आहे. काय घडतं जेव्हा आपण विश्वासाला आपल्या लावतो. हालेलुया. तर जसं मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत पुन्हा नक्कीच शेअर करा. हा प्रोग्राम आपल्या मित्रांसोबत तुम्ही पुन्हा एकदा नक्कीच पहा. पुढच्या रविवारी आपण पुन्हा परत भेटू. तोपर्यंत बाय एंड गॉड ब्लेस यू. वाव हमने बहुत कुछ सीखा और अब ये टाइम है घोषणा का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये.
ही वे आहे घोषणांची। आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे घोषणाला बोलूया। माझ्या मध्ये सुंदर गोष्टी आहेत। मी माझ्या जगाला आशीर्वादित करतो त्या सुंदर गोष्टी सोबत ज्या माझ्या मध्ये आहेत। माझ्या जीवनात देवाची महिमा माझ्या जीवनाला सुंदर बनवते। मी देवाच्या महिमा आणि सुंदरतेचे दिसणे आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बाय बाय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जर तुम्ही आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही अजूनपर्यंत प्रभू येशूला आपला प्रभू आपला मित्र म्हणून स्वीकार नाही केला आहे, तिथे तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला प्रभू आपला मित्र बनवू शकता। जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारा, आपल्या जागेवर उभे राहू शकता, आपले डोळे बंद करा आणि लक्षात ठेवा, माझ्या मागून ही प्रार्थना आपल्या मुखाने उच्चारणं खूप गरजेचं आहे। आपल्या हृदयामधून विश्वास करून आपल्या मुखाने बोलायचं आहे। तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, माझ्या मागून तुम्ही म्हणू शकता, प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करतो। मी विश्वास करते की प्रभू येशू माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि त्याने त्यांना तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून जिवंत केले। आज ते जिवंत आहेत। मी प्रभू येशूला माझ्या जीवनामध्ये बोलाविते आपला प्रभू आपला स्वामी होण्यासाठी। धन्यवाद परमेश्वर, मी वाचली आहे, माझा उद्धार झाला आहे। मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते। आजपासून मी परमेश्वराची संतान आहे आणि या नवीन जीवनाच्या जागरूकतेमध्ये चालते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये। हालेलुया। आणि जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार। परमेश्वर, मी प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, त्या मुलासाठी ज्यांनी या वेळेला आपलं जीवन प्रभू येशूला दिलं आहे। मी प्रार्थना करते परमेश्वरा की सैतान आणि त्याच्या दूतांचा यांच्या जीवनावर काहीच परिणाम नाही। प्रभू येशू स्वामी आणि प्रभू आहेत। प्रभू यांना आशीर्वाद देते, तुझा आत्मा तुझं वचन आणि तुझ्या अनुग्रहाद्वारे दिव्य स्वास्थ्य यांचं आहे, हे सुरक्षित आहेत। प्रभू धन्यवाद, वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे। धन्यवाद देतो आणि ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, आमेन। प्रेज द लॉर्ड, ही वेळ आहे आपली भेट देण्याची। जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात, तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता। जर तुम्ही आम्हाला घरामधून ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल स्क्रीनवर दिलेली आहे। आपल्या आई वडिलांशी तुम्ही बोलू शकता आणि बँक ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता। ला आपण भेटीसाठी प्रार्थना करूया। परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो ही भेट आणण्यासाठी संधी आणि अनुग्रह दिलास म्हणून। भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे। धन्यवाद परमेश्वर, जसं आम्ही दिलं आहे देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावरती वाढत आहे। ज्या जीवनामध्ये कसलीच कमतरता आणि कसलीच उणीव नाही आहे, लोक मापून तापून उंच आमच्या पदरात टाकत आहे आणि या भेटीवरती आम्ही तुमच्या आशीर्वादाच्या आव्हानाला बोलतो। आम्ही म्हणतो की भेट वाढत आहे, डिप्लाय होत आहे, राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, आमेन। तो लॉर्ड, हालेलुया। ही वेळ आहे आरोग्य प्रदान करण्याची। जर तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे
तब्येत ठीक नाही आहे तर ही वेळ आहे जिथे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार. आणि विश्वास करा की ही परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या मधल्या प्रत्येक व्यक्ती निरोगी असावा, स्वास्थ्यामध्ये असावा. हालेलुया. जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत ते विश्वास करा, परमेश्वराचं सामर्थ्य तिथे कार्य करत आहे आणि तुम्ही तुमचं आरोग्य ग्रहण करत आहात. लुया. तर जिथे पण कुठे तुम्हाला त्रास आहे, एक हात तुम्ही तिथे ठेवा, दुसरा हात स्क्रीनच्या दिशेने उंच करून तुमच्यासोबत प्रार्थना करू शकता. ओ कोंत्र बोस शांत्र केलरी बोस जियांत्र लमात्री केलरी बोस शकेरी हेंदा रा जाक लफ्रोंत्र बोस जियांत्र केरा बोस शकम रबो रगजीन तलमा सियारी बोस शकम रबों त्रिखिलां बांत्रला रगजी कलबे सियाम त्रिबेरे बोस शक रबों रा जिया नमा परमेश्वर. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करते परमेश्वर प्रत्येक त्या मुलासाठी जे पण या प्रोग्रामला पाहत आहेत. जर काही पण त्रास आहे प्रभू त्यांच्या स्वास्थ्य संबंधित, हा प्रभू त्या प्रत्येक आजाराला, त्या अशक्तपणाला, प्रत्येक रोगाला, ते प्रत्येक त्रासाला प्रभू आणण्यासाठी बोलते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. हा प्रभू धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरातल्या प्रत्येक कणामध्ये तुमचं जीवन, तुमचं सामर्थ्य कार्य करत आहे प्रभू. म्हणते यांच्या शरीरातला प्रत्येक अंग सारख्या तऱ्हेने कार्य करत आहे प्रभू. कुठलाच आजार यांच्यामध्ये नाही, कुठलीच पीडा यांच्यामध्ये नाही. प्रत्येक त्या पीडेला जाण्यासाठी यांच्या हाडामध्ये सामर्थ्य कार्य करत आहे प्रभू. परमेश्वर मी तुला धन्यवाद देते. जिथे पण कुठे हे आहेत प्रभू, जसे आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू, तुझं सामर्थ्य तिथे कार्य करत आहे. प्रत्येक जण आपलं आरोग्य स्वीकार करत आहे. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद प्रभू. आम्ही म्हणतो हे स्वास्थ्यामध्ये निरोगी आहेत. धन्यवाद परमेश्वर. आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे, मला विश्वास आहे की तुम्ही तुमचं आरोग्य स्वीकार केलं आहे. जे डिटेल्स स्क्रीनवर लिहिलेले आहेत आम्हाला फोन करून नक्कीच कळवा परमेश्वराने तुमच्या सोबत काय केलं आहे. धन्यवाद प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला विश्वास आहे की तुम्हाला सर्वांना खूप मजा आली. आणि लक्षात ठेवा, जे पण आपण इथे काही करतो, प्रार्थना असू दे, आराधना असू दे, परमेश्वराच्या वचनामधून जे आम्ही शिकतो प्रत्येक दिवशी करत जा. प्रत्येक दिवशी तुम्ही वेळ काढा, परमेश्वराला प्रार्थना करा, आराधना करा, प्रत्येक दिवशी वचन वाचा. इज द लॉर्ड. आणि जसं आज आम्ही शिकलो, प्रेम, एकमेकांवर प्रेम, ती महत्वपूर्ण आहे. आणि दुसऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगणं किती गरजेचं आहे. तर प्रत्येक ती व्यक्ती ज्यांना तुम्ही भेटता त्यांच्यावर प्रीती करा आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी नक्कीच सांगा. हालेलुया. चला या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून डोळ्यांना बंद करून परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो तुमची दया, तुमची कृपा, तुमचा अनुग्रह, तुमचा सांगुलपणा, तुमच्या प्रेमासाठी. प्रार्थना करते प्रभू प्रत्येक त्या मुलांसाठी जे हा प्रोग्राम पाहत आहेत. प्रभू तुमचा अनुग्रह महान रूपाने कार्य करत आहे प्रभू. हे आशीर्वादित आहेत आणि एक आशीर्वाद आहे. तुमची बुद्धी यांच्यामध्ये महान रूपाने कार्य करीत आहे. प्रत्येक कामामध्ये हे श्रेष्ठ आहेत, चॅम्पियन आहेत, हे विजयी आहेत. हालेलुया. प्रत्येक प्रकारचा वाईटपणा आणि दुष्टता पासून हे वाचलेले आहेत. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू. त्यांच्या जीवनाद्वारे तुमच्या ज्ञानाचा परिमळ प्रत्येक जागेवर घेऊन जात आहेत. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. आणि ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्यासोबत बोला. पिता परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्यात सहभागिता आमच्या सोबत नेहमीसाठी असेल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमी माझ्या जीवनामध्ये निवास करणार आणि मी नेहमी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. लॉर्ड हालेलुया. तुम्हाला सर्वांचं धन्यवाद आज आमच्या सोबत जुळण्यासाठी. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहिती आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय.
Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.